सबस्क्राइब करा योगिताज किचनला आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. नमस्कार, मी योगिता बिले. योगिताज किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे. श्रावणात आपल्याला रोज वेगवेगळे नैवेद्य लागतात दाखवण्यासाठी देवीला. तर त्याच्या अनुषंगाने आपण आज बनवतोय साखर भात. त्यासाठी लागणार आहे साखरभात. बनवण्यासाठी आपण एक कप बासमती तांदूळ घेतला आहे आणि तो आपण 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून चाळणीवर निथून आपण वाळवला आहे. छान असा कोरडा आता हा तांदूळ आपल्याला मिळाला आहे. ज्या कपने आपण तांदूळ घेतले त्याच कपने आपण 1 कप साखर घेतली आहे. एवढी 1 कप तांदळासाठी 1 कप साखर बरोबर होते. आपल्याला जास्त आवडत असेल तर मग थोडीशी साखर आपण वाढवू शकतो. त्याच कपने आपण 2 कप पाणी घेतलं आहे. हे पाणी आपल्याला नंतर गरम करून घ्यायचं आहे. 1 टेबलस्पून आपण साजूक तूप घेतलं आहे. 6 लवंगा घेतले. 1 ते 2 टेबलस्पून आपण तुकडा काजू घेतले. 2 चिमूट आपण मीठ घेतलं आहे. 1/2 टीस्पून आपण वेलची पूड घेतली आहे आणि 1 चिमूट आपण ऑरेंज रेड कलर घेतला आहे. यापेक्षा जास्त आपण वापरणार नाही आहोत. हे ऑप्शनल आहे कलर. तुम्हाला जर कलर वापरायचा नसेल तर तुम्ही हळद देखील वापरू शकता. आणि गोड असलं तरी तांदूळ असल्यामुळे आपण मीठ वापरणार आहोत. आता आपण कृतीकडे बघू. आपण एक कढई गरम करत ठेवली आहे. त्यात आपण पहिल्यांदा साजूक तूप घालणार आहोत. थोडं तूप आपण वरून भातात घालण्यासाठी ठेवलं आहे. त्यात आपण लवंग घालणार आहोत. लवंग थोडेसे परतून घ्यायचे आहेत आपल्याला, म्हणजे तुपावर छान फुलतात ते. आता लवंग परतल्यानंतर आपण त्याच्यात 1 कप बासमती तांदूळ घालणार आहोत. आपण कोलम वापरला तरी चालतो, पण बासमती तांदूळ असा फुलला शिजला की खूप छान दिसतो म्हणून आपण बासमती वापरतोय. गॅस मिडियमवर ठेवून आपण तांदूळ थोडा परतून घेणार आहोत, म्हणजे आपला साखरभात छान खमंग होईल. आता आपला तांदूळ जो आहे तो तुपावर छान परतून झाला आहे. 2 मिनिटं आपण परतून घेतलंय. बघू शकता आपण किती छान दिसतोय आता तो. त्यात आता आपण गरम पाणी घालणार आहोत. हे आपण 2 कप पाणी घेतलंय. पाणी घालताना नेहमी चमच्यावरून पाणी घालायचंय, म्हणजे आपल्या अंगावर पाणी उडत नाही. त्याचसोबत आपण काजू घालणार आहोत. हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. गॅस आपण मिडियम ठेवायचा आहे आणि झाकण ठेवून हा भात आपल्याला 80% शिजवून घ्यायचा आहे. आता आपण झाकण काढून बघू. आता आपला राईस जो आहे तो 80% शिजला आहे असं छान. आता यात आपण मीठ, वेलची पूड आणि 1 पिंच ऑरेंज रेड कलर घालणार आहोत. ऑरेंज रेड कलर वापरायचा नसला तर आपण लेमन येलो कलर पण वापरू शकतो. हे आता चांगलं मिक्स करायचंय. यात आपण काजू सोबत बेदाणे पण घालू शकतो. हलक्या हाताने सगळं चांगलं मिक्स करायचंय, म्हणजे तांदूळ मोडणार नाही आपला. आता यात आपण 1 कप साखर घालणार आहोत. साखर जर अगोदर आपण घातली तर तांदूळ शिजत नाही साखरेमुळे, म्हणून आपण पाण्यात पहिला तांदूळ शिजवून घेतला आहे आणि मग आपण त्याच्यात साखर घातली. आता हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. गॅस आपण आता स्लो ठेवायचा आहे. साखर भातालाच केशरी भात असं देखील म्हटलं जातं. आता आपण याच्यावर झाकण ठेवून साखरेतलं पाणी पूर्ण सुकेपर्यंत भात आपण शिजवून घेणार आहोत, म्हणजे छान आपला मोकळा साखर भात तयार होईल. आपण झाकण ठेवू. आता 7 ते 8 मिनिटं झालेली आहे. आपली साखर आता पूर्णपणे भातात मिक्स झाली आहे. छान असा भात मोकळा आपला तयार झाला आहे. आता साखर भात किंवा केशरी भात तयार आहे. आपण प्लेटमध्ये काढू.
तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा व अशाच माझ्या रेसिपीज तुम्हाला हव्या असतील तर योगिताच किचनला